राम राम मंडळी, मी संदीप भगत स्वागत करतो तुमचं आपली माती आपली माणसं या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, 3:30 ची वेळ आहे सायंकाळच्या, म्हणजे दुपार ओलांडून चाललेले आहे आणि हिचं धुणं चालू आहे. इथं का गं वॉशिंग मशीन काय झालं? लाईट आहे का त्याला? लाईट नाही, लाईट आहे. रात्री 10 ला येते, मग रात्री 10 ला मशीनला कपडे लावायचे का झोपायचे का? ही झाड आपलं ह्याच म्हणते का तू? खजुराच. बर, येईल की आपल्या इथं? उष्ण हवामानात येतं म्हणल्यावर आपल्या इथं तर काय काय कमी उष्णता आहे काय? हाय का नाही? आता एवढं झालंय. बर, हे आता फट वरचं ना ह्या झाडाचं खाल तर तोडून ह्याला वर लावत असत हळूहळू. हे फटा एक तोडायचा म्हणजे ही जायल वर. हे काकाने कुठं आणलं? कोणतरी आलंय का हो इकडं? आलं असेल कोण. चाललं ते सौदीवर आणलेली खजूर आहे. हा, कोणतरी आले. लांब आहे तिकडे काय, पांढरा शर्ट आहे, एक लेडीज आहे, कोण आहे काही माहिती. असली मागची शेजा पाजारी कोण. बर, मग काय करायचं? जायचं. क्षितिज म्हणतोय आमचा आज औषध आणायला जाऊ, औषध संपत आलेली. नाही पण आता आणल्याशिवाय बी भाग नाही. काय नाही, खाय राहायचे साला आणायचे आम्हाला. तिकडे जायचं जंगलात जावं लागणार आहे त्या बदलेवाडीच्या. नाही लवकर येतो आम्ही, साडेपाच वाजेपर्यंत येतो. होय, आज वातावरण पण बदललंय. कुठं आहे? अरे बापरे, काय खरं नाही बाबा. आतमध्ये घुसखोरी आतमध्ये घुसली, त्याला जाळी लावायला लागल. रे जाळ्या दोन्ही बी लावायची. हा, तेवढंच राहिलंय आपलं. बरंच काम राहिलंय. बरंच काम राहिलंय. बघू ना, त्याला फोन केला ती तुम्हाला, अजून तर फोन नाही आला. काय होत का? काय नाही, त्याला ती येईल इथं, इथं येऊन दाखव जाईल बघून ना. काय नाही नाही, गाडीवर येतील तिने. ही कोणतरी चाललंय इकडे कुठतरी. तर आम्ही निघालोय आता औषध आणायला. क्षितिज तयार आहे, मी तयार आहे. गाडी पान गट्टू आहे तिकडे तयार, पण गट्टू नाही नाही उन्हा जाण्याचं. पाणी घेतलंय, अजून काय घ्यायचं का? दावी घेतली बारकी बारकी. हा घे, लागतेले ना आपल्याला. हा घे, तर जाऊ आपण आता. तर आपण आलोय आता बाळाच्या इथं. आपण जी बाळी दिलेली आहे हे नाही, आयफोन नाही रे, साधा आहे आपला. काय नाही, चालू होत औषध आणायला. म्हणलं जात जात तुझी गाठ घ्यावी, बाळीची गाठ घ्यावी. तिकडे दिसते मला बांधाला. चला घे. बोर कर लावायची होती मला अजून. ही बाळाची गाय आहे. गाय म्हातारी झालेली. ही म्हैस आहे बाळाची, पलीकडची गाय आहे. आता बाळा धान काय पिकायच नाही का रे? ऊसच आहे तेवढा. आपली बाळी योगा तिथं लिंबा खाली बसली आहे. आले आलेच बघितलं होतं. ही रेडी तुझ्याकडलीच का? बर, कान सगळं कुत्र्याने तोडून काढलं का रे? काय कुत्र्याने बघा, हे जर कानाचं सगळं वाटोळ केलं, तोडू तोडू काढलं कान. ही काय ती बसली की? तू बांधली का कुणी बांधली तिथं? सुटली असेल मग ती, परत बांधली असेल त्यांनी तिकडे. तर हिथं आपली बाळे आहे. तिला दोन जागेर लागा कधीतरी. दिसली होती ना आता मध्ये. काय औषध लावली तिला, औषध लावली बाळे. पाणी टाकायचं हे करते. अरे बाळे, त्याला धुवाय पाहिजे तर खराब दिसायला लागली. मला विसरली ती बाळे. हा, विसरली विसरली. पण जरा तिला ना आत बंद असं धोत जा, म्हणजे ना स्वच्छ दिसेल चांगली. तिला लय उड्या मारायची, तिला कसा तरी गच्चू बांधून तिला धुतलेली. आमच्या क्षितिजला ओळखलं काय रे? कशी ओळखत नाही. लय तू आता चल गावात तिथे बांधली. हा, त्याच्यामुळे इकडे कोणी बांधली म्हणजे. हाय, चांगले आहे चांगले आहे बाळे आपली. आता ही उन्हाळ्यात जनावर जरा तरी अशीच असते ती, सगळी जनावर अशी होती ती उन्हाळ्यात. मग चला. तर आलोय आपण इथं जंगलामध्ये. जंगलमध्ये इथं झाड आहे ती कडुलिंबाची, खैराची. काढवा कस काढ. तर बघा, ही खैराच झाड आहे. खैराच झाड असं, याला काटा असते असं.
काटा असते तर आणि ही त्याचं फळ आहे. शेंगा ह्याच्यात बी असते तर तुम्हाला बी दाखवतो आहे. हे बघा, ही त्याचं बी आहे. ही बी पडलं की परत झाड येते. ते तुमच्या माहितीसाठी सांगतो, कात ह्या झाडापासून तयार करतात मित्रांनो. ह्या झाडाची सालच आपण काढायला आलेलो आहे. औषधामध्ये ह्याचं बरंच महत्त्व आहे. हे रक्तशोधक आहे. रक्ताच्या जेवढ्या जेवढ्या अडचणी येतात त्याच्यामध्ये हे चांगलं काम करतं. त्याच्यामध्ये आम्ही आलो इकडं. प्याला पाणी माहीत झालं का जंगल कुठं आहे ते? ह्याला सगळं शिकवायचं आहे हो. माणसाचा काय भरोसा, आज आहे उद्या नाही. आपल्याला जेवढं ज्ञान आहे तेवढं सगळ्यांना देऊन ठेवणं हे काम आहे. कधी निरोप येईल आपला काय सांगू नाही शकत. कडुलिंब पण तेच काम करतं बरं का, रक्तशोधक आहे. बघा असं हा, तुला मी म्हणलं होतं ना वाखास घेतलंय का नाही म्हणून, तर तू घेतलंय म्हणला. चालू नाही तर तिकडून तसंच गेलो असतो माघारी. हे बघा, आमच्या क्षितिजीनं वाकास आणायचंच राहिलं. तुला म्हणलं होतं का ना मी घेतलंय का, तर घेतलंय म्हणला वाकास. झालं, चला माघारी. आता हाताने साल काढतो का? हाताने तर काढा येत नाही. गोरामोरा झाला आमचा क्षितिज. चला, आम्ही आलो इथे या जागेत. म्हणलं काय कुठं दिसतंय का बघा. सगळं वाळून गेले, कुठं काही हिरवगार दिसत नाही. पण तरी पण आपलं काम आहे शोधायचं. अजून एखादी नवीन वनस्पती कुठली दिसती का? अरे तिळा पडला तिथे घेर तेवढा. हे आहे तर बघा, पत्र्याचं शेड आहे. आतमध्ये तुरीचं बुसकट टाकलेलं आहे. आपण चाललोय असंच बघत बघत बघत. काय नाही, आज भटकंती आहे नुसती. ही झाड जी आहे, ही झाडाची माहिती मी सांगितलेली आहे आधी. ह्याला ह्याचं झाड म्हणते ते, माझं नाव बी आहे ना. कशाचं आहे रे झाड? माझं नावच लक्षात आहे नाही. काय ते ही काट्याचं झाड? खेडेगावामध्ये बांधावर शेताचं राखण करायला ही वनस्पती लावतात बघा. ह्याला म्हणायचं कितकड. ही कितकड ह्याच्यामध्ये कोणी शिरू शकत नाही, कारण ह्याला असतात असे काटे. तुम्हाला दिसतात का नाही का? हे बघा, भयानक काटे असते ते. ह्यातनं जाता येत नाही, येता येत नाही. जनावरं ढोरं शेतात घुसू नाही शकत, त्यामुळे शेतकरी हे असं लावायचे. पहिले सगळ्याच बाजूने रक्षण व्हायचं, चोरा चिलटाचं, जनावराचं. आणि ह्या वनस्पतीचा आमच्या गावातली जी मागासवर्गीय जातीची लोकं जी होती, ती ह्याच्यापासून वाघ काढायची. वाघ वाघ म्हणजे ही कितकडीची पानं कापायची, कापायची आणि त्याला पाण्यात भिजू घालायची पावसाळ्यात. आणि ती भिजली की त्याचं बारीक 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 दोऱ्या काढायची, त्याला बडवायची आणि ती वाघ तयार करायची आणि त्याच्यापासून दावी बनवायची आणि ती विकायची. मग आता सर्रास ही कोणी करत नाही, बुडाला आता ही. हे बघा, अशी लांब सडक कितकड. ह्याच्या फुलांची भाजी पण करते ती. ह्याला जी वर दांडा येतो का, हे बघा ही दांडा. ह्याला फुलं लागते ती, ह्याची भाजी पण करते ती. पण मी कधी केली नाही भाजी ह्याची. कसं आहे मग भटकन ते आज? असं फिरावं लागतं बापू औषधाच्या शोधात. ही फुलं लई सुंदर आहे तो, लई सुंदर फुलं आहे ती. आणि तुम्हाला अजून एक दाखवतो. हे बघा, ही गुळवेल. गुळवेल ओळखायचा कसा? तर गुळवेल मोठा झाला हे अशा दोऱ्या सोडतो खाली. हा, ही त्याच्या मुळ्या असते त्या. तर एखाद्या बाईला जर का दूध येत नसेल तर ह्या मुळ्यांचा काढा करायचा आणि दुधात प्यायचा ती काढा. दूध ती येतं आणि शतावरी घ्या त्याच्यासोबत, चांगला फरक पडेल. ही गुळवेलाच्या दोऱ्या येतं सगळ्या. आणि बघा, ही गुळवेल, ही गुळवेल त्रिदोषामध्ये रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी, कॅन्सरमध्ये तुम्ही ह्याचा वापर करू शकता. क्षितिज आमचा खुश झाला, कारण की इथं दिसलंय आम्हाला गोधन. तर मित्रांनो, ही गोधनीचं झाड दाखवतो, त्याची फळं पण दाखवतो. हे बघा, ही
लाल लाल फळ आहे ती गोधनीची फळ आहे ती आणि हे जी फळ पण लय चांगली गोड लागतात खायला पण आता खाली काय हे नाही दिसत आहे हाय का पिकलेली पिकलेली घ्यायची हा कच्ची खायची नाही जरा थोडं ही लाळकट असते ती पण हे एकदम शक्तिवर्धक बलवर्धक आहे बापू त्यातली काठी घे आणि फांदी खाली ओढ ओके तर फळ लय आहे यार चल जाऊ दे औषध जरी नाही भेटलं तरी आज आपल्याला गोधनच झाड इथं आहे आणि इथं गोधन आहे पंधरा वीस किलोमीटर गेली तुला गोधनीचं हे बघायला आणि इथं आपल्याला गोधनीचं झाड आहे बघ ना आपल्याला माहित बघ ह्यासाठी फिरावं लागतं हिना कारण उगाच रानात फिरावं लागतं आणि ह्याच्यातच आनंद असतो मरणाचा की काय होतं शहरात न फिरण्यापेक्षा ही राणा राणा आणि भटकंती केलेली नाही माहिती होती आपल्याला औषध ही लागत असते ना हे असंच फिरायचं असतं कुठं कसं बी तर हे बघा ए घे काटी घे बघा ही गोधन आहे ही गोधन आपण काढू आता ही बघा गोधन इतकी मस्त असते ती खायला ही गोड लागते ती आणि ही बळ वाढवणारी आहे ती धातू विकारामध्ये खूप गुणकारी आहे महिलांना सुद्धा श्वेतप्रदारामध्ये एकदम चांगली आहे ती ही आणि आपल्याला खजाना सापडला मला तर लय आवडलं त्याने अजून एक बी खाल्लं नाही खाल्ले का खाल्ले की तरी खाऊ आता आपण मस्त पैकी आपण आलो इथं भुईमुगाचं शेत आहे थोडं पाणी कमी पडतंय भुईमुगाला उन्हाळा असल्यामुळं ही असा सीन आहे इथं इथं पाणी आहे आणि पाणी असल्यामुळे इथं पक्षी लय आलेलं आहे इथं पाणी प्यायला इथं चिंचचं झाड आहे चिंच भरपूर आहे त्याला आमच्या इकडं बाबळा कडुलिंब चिंचा अशी कितकड ही अशी झाड आहे सगळी इकडं ही ड्रॅगन फ्रूट ड्रॅगन फ्रूटची शेती आमच्या गावात एक जणांनी केलेली अजून काय वेळेला फळ फिळ काय लागलेलं नाही पण याचं फाउंडेशन ही अशा पद्धतीनं असतं आणि ह्यातनंही असं बाहेर काढतात आम्ही गेलो आणि वाकासच नाही तिथनं माघारी आलो औषधं बघत बघत फिरत फिरत काय जेवढं सापडेल तेवढं घेऊन आलो बोकर खाल्ली असत्यात मेन लागेल राहिलं ते राहिलं पण जाऊ दे दुसरं तरी झालं की काय ना काय काय ना काय गवलं आणलं ह्याला ही म्हणलं घेतलंय मी दादा चल पण तुला मी विचारलं होतं ना तू घेतलं का तर तू म्हणलं घेतलंय पिशवीत आहे हा मग कसं काय बाबू असं खोटं बोलते ते तू तर खोटं बोलणं केवढ्यात पडलं बघ बरं गट्टू हानलं काय त्याला मग काय कस काय रुसलाय चल त्याला रागावल्यावर आला आला माझ्याकडे बी नाही आला बापूकडे गेला त्याला रागावलं की रुसतो बरं का गट्टू सुद्धा आणलं का वा 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 द्यारण काढून घेऊ आता मित्रांनो दिवस मावळून गेला दिवस दाखवतो तुम्हाला सुंदर नजारा हे असंच फळ दिसलं होतं हनुमानाला आणि खायला निघालं होतं हनुमान पाखरांनी कंच पिशा 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 करून टाकले पांढरी शिपट त्यांना झालं ना पण आपण केल्यामुळे खायला दाने दाने पे लिखा होता हे खाने वालों का नाम होय गट्टू काय म्हणतो आला का सायकल खेळून घेतली का तू पेंट चला गायना पेंट ठेवा तर मित्रांनो आजचा व्हिडिओ आपण इथंच थांबू जाऊ का मी का जात कुठं पेंट घेऊन
जातो तस काय नाही नाही तर तू जा त्याला काय चंद्र इकडे वर आलाय परत अजून उद्या भेटू तोपर्यंत सगळ्यांना जय गुरुदेव दत्ता।